मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासातील दराडे आयएएस पतीपत्नीला बीएमसीचा मलबार हिल इथला बंगला सोडवत नाहीये. या प्रकरणी प्रशासनाच्या विरोधात आता शिवसेनेनं दंड थोपटलेत. मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळेच प्रशासन त्यांच्याकडून बंगला परत घेत नाहीये असा आरोप शिवसेनेनं केलाय. मलबार हिल येथील मुंबई महापालिकेच्या जलविभागाचा हा प्रशस्त असा बंगला, जल अभियंत्यांचा बंगला म्हणून ओळख असली तरी गेल्या काही वर्षापासून पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना हा बंगला दिला जातो. अपवाद फक्त सध्या राहत असलेले दराडे दाम्पत्य. पालिकेच्या सेवेत नसतानाही MMRDAचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे आणि FDAच्या आयुक्त असलेल्या त्यांच्या पत्नी पल्लवी दराडे हा बंगला अद्याप का वापरत आहेत असा आक्षेप शिवसेनेनं घेतलाय. तसंच बंगला रिक्त करण्याबाबत पालिका प्रशासन चालढकल करत असल्यानं शिवसेना आक्रमक झाली आहे. कारण सध्याचं महापौर निवासस्थान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी दिल्यानं महापौरांचं निवासस्थान म्हणून पहिली पसंती ही मलबारी येथील हा बंगला आहे. पण इथून दराडे दाम्पत्य हरण्याचं नाव घेत नसल्यानं शिवसेना आता उघडपणे मैदानात उतरली आहे. प्रवीण दराडे हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्याने मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळेच पालिका प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. आम्ही इतक्या तारखेला अमकं पत्र पाठवलं खाली करा, इतक्या तारखेला तमकं पत्र पाठवलं, मग रेजिस्टर्ड एदीनी पाठवलं, ही काही कारवाई नाही आहे. म्हणजे कोणाच्या तरी दबावाला बृहन्मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन कोणाच्या तरी दबावाच्या अंडर आहे. पालिकेच्या तिजोरीतून लाखो रुपयाचा खर्च या जल अभियंता बंगल्याच्या नूतनीकरणासाठी करण्यात आलाय. यासाठी नेमका किती खर्च करण्यात आलाय याची माहिती ही पालिका प्रशासन माहिती अधिकारातून देताना दिसत नाहीये. कालानंतर आयएएस अधिकाऱ्यांनी तिथे कब्जा केला आणि आज सुद्धा ते स्वतःची संपत्ती असल्यासारखं त्या बंगल्यामध्ये वावर करत आहेत. कोट्यावधी रुपये हे त्यांच्या नूतनीकरणावरती खर्च होत आहेत आणि महापालिका प्रशासन मूग गळून गप्प बसलेला आहे. पालिकेच्या क्वार्टर्समध्ये राहणारा एखादा सामान्य कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर लगेच त्याला घर सोडण्याची सक्ती करण्यात येते. परंतु पालिकेच्या सेवेतच नसलेल्या आयएएस अधिकाऱ्यांना मात्र कसं अभय दिलं जातं त्याचं हे उदाहरण. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.